गुड मॉर्निंग प्राध्यापक उज्ज्वल बच्चा आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज मनमाड सहकार इयत्ता बारावीच्या माध्यमातून आपण चौथं प्रकरण अभ्यासत होतो या चौथ्या प्रकरणाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण यापूर्वी अभ्यासल्या त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभांचे प्रकार जे आहेत ते सभांचे प्रकार अभ्यासात होतो त्यामध्ये सभासदांच्या सभा जो आहेत त्या सभासदांच्या सभा आपण अभ्यासल्या त्यानंतर आज आपल्याला व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमितीच्या सभा या दोन भागांचा आपल्याला अभ्यास आप करायचा आहे त्यामध्ये जर बघितलं तर चार तुमच्यासमोर हो आहे सहकारी संस्थेच्या सभांच्या प्रकारामध्ये सभासदांच्या सभा आपण एक ते चार जे आहेत या आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या त्यामध्ये पहिली साधारण मंडळ सभा नियामक सभा आदिमंडळाची वार्षिक सभा सर्वसाधारण सभा आदिमंडळाची विशेष सभा त्यालाच म्हणतो आपण विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा या सभासदांच्या प्रकाराच्या माध्यमातून सभासदांच्या सभा ज्या आहेत त्या आपण यापूर्वी अभ्यासल्या आज जर बघितलं तर या व्यवस्थापन समितीच्या म्हणजेच संचालक मंडळाच्या सभा ज्या आहेत त्या संचालक मंडळाच्या सभेच्या माध्यमातून व्यवस्थापन समितीची पहिली सभा व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमितीच्या सभा या माध्यमातून पन आपण अभ्यास करू तर अगोदर आपण समजून घेऊ व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा संचालक मंडळाच्या सभा यामध्ये जर बघितलं चा तर व्यवस्थापन समितीच्या सभा आणि संचालक मंडळाच्या सभा म्हणजे नेमकं काय ते आपण अगोदर बघू ते जर बघितलं तर व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा संचालक मंडळाच्या सभेच्या माध्यमातून विचार केला तर सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समितीची निवड केली जाते सभासदांचे सभासदांनी निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जे असतात ते अधिकार हे सभासदांनी दिलेले असतात परंतु हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा व विचारमिणी करणे आवश्यक असते यासाठी समिती सद सभासदांना आपल्या सभा घेणे आवश्यक ठरते आणि अशा समितीच्या सर्व सभासदांना या सभेला हजर असणे आवश्यक असते तर इथे जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापकीय समिती जी असते ती व्यवस्थापकीय समिती ही निवडून दिलेली असते आणि व्यवस्थापकीय समिती म्हणजे संचालक मंडळ हे आपण यापूर्वीच या बघितलेलं आहे जे सभासद असतात सहकारी संस्थेचे ते आपले प्रतिनिधी निवडत असतात त्यांना आपण म्हणतो संचालक आणि अशा संचालक मंडळाच्या माध्यमातून व्यवस्थापयी समितीच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व वे व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जे असतात ते अशा संचालक मंडळांना किंवा व्यवस्थापकीय समितीला सभासदांनी निवडून दिलेले असतात परंतु हे निर्णय घेण्यासाठी मात्र त्यांना एकत्र येऊन चर्चा आणि विचारणी करणे आवश्यक असते आणि त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणं आवश्यक असतं आणि अशा या समितीतील म्हणजेच संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीतील जे काही सदस्य असतात त्यांना या सभेला हजर राहणे आवश्यक असते अशा या व्यवस्थापन समितीचे प्रकार जे आहेत त्या प्रकाराच्या माध्यमातून आपण अभ्यास करू पहिला प्रकार, प्रकार जर बघितला तर तो, तो आहे व्यवस्थापन समिती संचालक मंडळाची पहिली सभा तर इथे जर बघितलं तर सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची एका वर्षासाठी निवड केली जाते तर इथे जर बघितलं तर सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर म्हणजेच निबंधकाने नोंदणी दाखला जो आहे तो नोंदणी दाखला किंवा नोंदणी प्रमाणपत्र सहकारी संस्थेला दिल्यानंतर सहकारी संस्थेच्या माध्यमातून जर बघितलं तर सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची एका वर्षासाठी निवड केली जाते त्याला आपण म्हणतो हंगामी व्यवस्थापन समिती अशा या व्यवस्थापन समितीची ही पहिली सभा होती तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात कलम त्र्याहत्तरनुसार जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या माध्यमातून कलम त्र्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्था कायद्यामधील कलम त्र्याहत्तरमध्ये तात्पुरत्या समितीचा कालावधी हा एक वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजे इथे जर बघितलं तर या पहिल्या हंगामी व्यवस्थापन समितीची मुदत किंवा संचालक मंडळाची मुदत जर बघितली तर कलम त्र्याहत्तरनुसार एका वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेत असतात ते नंतरच्या सभेत मात्र नसतात कारण त्या विषयांचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते निवडलेल्या समितीस जे अधिकार व कामे असतात तेच अशा या हंगामी कार्यकारी समितीला देखील असतात सहकारी संस्था अस्तित्वात आल्यानंतर होणारी सभा असल्याने या सभेत सहकारी संस्थेचे रीतसर कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या विषयावर कामकाज जे आहे ते वेगवेगळ्या विषयावर कामकाज चालते त्यामध्ये जर बघितलं तर हे व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेचे कामकाजाचे विषय आपण बघू शकतो त्यामध्ये पहिला विषय आहे अध्यक्षाची निवड करणं इथे व्यवस्थापकीय समितीच्या माध्यमातून संचालक मंडळाच्या सभेमध्ये अध्यक्षांची निवड ही केली जात असते नंतर संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडणे व बँक खाते चालवण्याचे अधिकार देणे मग इथे सहकारी संस्थेच्या माध्यमातून जर बघितलं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकारी संस्थेचं खातं हे उघडलं जात असतं आणि ते खातं सहकारी संस्थेच्या नावाने उघडलं जात असतं आणि ते खाते चालवण्याचे अधिकार जे असतात ते अधिकार हे दिले जात असतात नंतर जर बघितलं तिसरा विषय आदिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज जे आहे ते कामकाज चालविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणं मंडळाची सर्वसाधारण सभासंपेपर्यंत जे कामकाज असतं ते कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड येथे केली जात असते नंतर चौथा विषय बघितला तर सभासदांच्या पहिल्या मंडळाच्या सभेनंतर झालेल्या खर्चास मंजुरी देणं नंतर सहकारी संस्थेची कर्जमर्यादा निश्चित करणं म्हणजे सहकारी संस्था जास्तीत जास्त किती प्रमाणात किंवा किती रकमेपर्यंत कर्ज जे आहे ते कर्ज घेऊ शकते नंतर अंदाजपत्रकास मंजुरी देणं जे काही अंदाजपत्रक असतं त्याला मंजुरी दिली जात असते सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर निर्णय देणं जी काही सहकारी संस्थेची महत्त्वाची डॉक्युमेंट्स असतात त्यावर सहाय्य करण्याचे अधिकार येथे देण्यात येतात त्या व्यक्तींच्या माध्यमातून निवड करणं थोडक्यात संस्थेच्या कामकाजाची दिशा ठरवणं नंतर निबंधकाने मंजूर केलेल्या उपविधीस मान्यता देणं नोंदणी अर्जाबरोबरच ही सहकारी संस्थेने दिलेली असते आणि अशी उपविधीतील कुठले उप उपविधीतील कुठले नियम जे आहेत त्यांना मान्यता निबंधकाने दिलेली आहे तर ते निबंधकाने मंजूर केलेली जी काही उपविधी असते त्याला इथे या पहिल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये मान्यता दिली जात असते मग अशा पद्धतीने अशा पहिल्या संचालक मंडळाची सभेच्या माध्यमातून आपण सांगू शकतो नंतर दुसरी दुसरा मुद्दा जर बघितला या अशा व्यवस्थापन संचालकांच्या माध्यमा मा मंडळाच्या माध्यमातून व्यवस्थापन समितीच्या दृष्टिकोनातून सभेच्या माध्यमातून जर बघितलं तर व्यवस्थापन समितीच्या सभा त्या दुसरा सभेचा प्रकार आपण व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून किंवा संचालक मंडळाच्या माध्यमातून सांगू शकतो त्यामध्ये जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा होतात एकदा पहिली सभा झाली की त्यानंतर या व्यवस्थापन समितीच्या या सभा होतात त्यामध्ये जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या पोटनियमावलीतील तरतुदीनुसार किमान तीन महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे व्यवस्थापन समितीची सभा जर बघितली तर ही तीन महिन्यातून एकदा ही घेतली पाहिजे किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे मग इथे जर बघितलं तर तीन महिन्यातून एकदा घ्यावी लागते आणि दर महिन्याला एक याप्रमाणे घ्यावी लागते मग व्यवस्थापन समितीची सदस्यांची जर कमाल संख्या जर बघितली तर ही कमाल संख्या एकवीसपेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते हे यापूर्वीच आपण अभ्यासले आहे संचालक मंडळातील सभासदा संचालक मंडळातील संचालकांची जी काही संख्या असेल ती जास्तीत जास्त एकवीस असू शकते आणि यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था एकोणवीस साठमध्ये काय मर्यादा दिलेली आहे जास्तीत जास्त एकवीसच संचालक सहकारी संस्थेमध्ये असू शकतात मग संचालक मंडळाच्या सभेची नोटीस जी आहे ती सात दिवसाच्या पुनर्सूचनेने पाठविणे अपूर्व सूचनेने पाठवणे आवश्यक असते अशा या व्यवस्थापन समितीची सभा जी आहे या सभेला सर्व संचालकांना सभेला एकत्रित देण्यासाठी सात दिवस अगोदरच अशी सभेची नोटीस जी आहे ती पूर्वसूचनेच्या माध्यमातून देण्यात येते आणि या सभातून संस्थेचे दैनंदिन काम कार्य व व्यवसायासंबंधीचे कामकाज जे आहे ते चालवले जात असतं मग या सभेतील कामकाजाच्या माध्यमातून जे काही काम चालवलं जातं जे विषय असतात ते विषय जर बघितले तर एक एक मुद्द्याच्या माध्यमातून आपण बघू त्यामध्ये जर बघितलं तर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे जी काही मागील सभा झाली असेल त्याचं इतिवृत्त वाचून येथे कायम केलं जात असतं आणि इतिवृत्त म्हणजे काय हे आता तुम्हाला माहिती झालेलं आहे नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणं आपण सभासद मंजुरीच्या माध्यमातून लेटर जे अभ्यास होतो त्यामध्ये आपण हा मुद्दा अभ्यासलेला आहे जे काही नवीन सभासद नवीन व्यक्तींनी सकाळी संसदी सभासदत्व स्वीकारण्यासाठी अर्ज केलेले असेल असे अर्ज संचालक मंडळाच्या या सभेमध्ये विचारार्थ घेतले जात असतात आणि त्या माध्यमातून योग्य अर्जांना प्रवेश जो असतो म्हणजे मंजुरी जी असते ती दिली जात असते अशा नवीन सभासदांचे अर्ज आलेले असतील प्रवेशाच्या माध्यमातून त्राशी अर्ज इथे मंजूर किंवा नामंजूर या संचालकांच्या सभेमध्ये केलं जात असतं नंतर भाग हस्तांतरण करणं भाग हस्तांतरणासाठी जर अर्ज असतील तर असे भागांचं हस्तांतर करणं लाभांश दराची शिफारस करणं सरकारी संस्थेला होणाऱ्या नफ्यापैकी काही नफा हा लाभांशाच्या माध्यमातून वाटण्यास येत असतो तर ती लाभांशाचा दर काय आहे त्याची दराची शिफारस याच्या व्यवस्थापकीय समितीच्या सभेमध्ये केली जात असते नंतर पाचवा मुद्दा जर बघितला तर कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणं सहकारी संस्था कर्ज वाटप करत असेल तर कर्ज मागणीसाठी अर्ज येत असतात मग अशा कर्ज मागणी अर्जावरती निर्णय घेण्याचं काम या सभेमध्ये केलं जात असतं नंतर कर्ज वसुली करणं व भागीदारांवर कारवाई करणं जे काही सहकारी संस्थेने कर्ज दिलेले असतील अशा कर्जांची वसुली करणं तसेच भागीदारांवर कारवाई करणं यासाठी कामकाज या सभेमध्ये केलं जात असतं नंतर सेवक वर्गाची नेमणूक करणं कामकाजाचे वाटप करणं सेवक वर्गांची बढती किंवा बदली करणं असे कामकाजसुद्धा या सभेमध्ये केलं जात असतं नंतर सहकारी संस्थेकडे असलेल्या निधींची सुरक्षित गुंतवणूक करणं जे काही सहकारी संस्थेकडे निधी असतात तर अशा निधींची सहकारी संस्थेच्या या व्यवस्थापकीय समितीच्या सभेच्या माध्यमातून विचार करून त्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक जी आहे ती करण्याचा निर्णय ते घेतला जात असतो नंतर हिशेब पत्रके वार्षिक अहवाल ताळेबंद पत्रक व त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणं या सभेमध्ये हिशेबपत्रके असतील वार्षिकावर असतील बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक असेल तसेच पुढील वर्षाचं अंदाजपत्रक असेल ते तयार केलं जातं आणि ते पुढच्या म्हणजेच येणाऱ्या वार्षिक सभेपुढे मंजुरीसाठी ठेवलं जात असतं त्यासाठी तयार करावं लागत असतं आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणं आणि आवश्यकता असेल तर उपसमितीची देखील इथे निवड केली जात असते आणि उपसमित्या तयार केल्या जात असतात नंतर हिशेब तपासणी साकडून हिशेब तपासणी करणे आणि हिशेब दुरुस्ती आवाज स्वीकारणे व कार्यवाही करणे अशा स्वरूपातील असे बरेचसे विषय जे असतात या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये चालवले जात असतात अशा पद्धतीने व्यवस्थापन समितीची सभा म्हणजे काय सहजरित्या तुम्हाला लक्षात आलं असेल आणि अशा सभेतील कामकाज जे आहे ते कामकाजही असं एक मुद्द्याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो आणि शेवटची संचालकांच्या माध्यमातून सभेचा तिसरा प्रकार जर बघितला तो म्हणजे उपसमित्यांच्या सभा तर या उपसमितींच्या सभेच्या माध्यमातून जर बघितलं तर या अशा सहकारी संस्थेचे आकारमान व संचालक मंडळातील सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते म्हणजे सहकारी संस्थेचे आकारमान मोठे असेल संचालक मंडळात सभासदांची संख्या मोठी असेल तर त्यावेळी वेगवेगळ्या किंवा विषयांच्या किंवा कार्यांच्या स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात अशा या मोठ्या आकारमानाच्या सहकारी संस्थेमध्ये किंवा जास्त संख्येने असणाऱ्या संचालक मंडळामध्ये अशा वेगवेगळ्या स्वतंत्र विषयासाठी स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी उपसमिती ज्या असतात त्या उपसमित्या नियुक्ती जी आहे ती, ती नियुक्ती केली जात असते मग व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी काही सदस्यांची उपसमिती तयार केली जात असते जी काही संचालक मंडळ किंवा व्यवस्थापकीय समिती असते त्यापैकीच काही सदस्यांची उपसमिती तयार केली जात असते मग उपसमितीत किमान तीन सभासद असतात म्हणजे जास्तीत जास्त उपसमितीमध्ये तीन सभासद असू शकतात संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो म्हणजे व्यवस्थापकीय समिती किंवा संचालक मंडळाचा अध्यक्ष जो असतो तोच उपसमितीचा देखील अध्यक्ष असतो मग अशा या समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला अधिकार देण्यात येतात आणि उपसमितीला कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली कामकाज करावे लागते उपसमितीनी उपसमित्यांनी जो काही निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयांना कार्यकारी समितीची मान्यता असणं आवश्यक असतं आणि उपसमितीच्या सभेबाबतच्या तरतुदी संस्थेच्या उपविधीत असतात साधारणत व्यवस्थापन समितीच्या सभेसारखीच कार्यपद्धती या उपसमितींच्या सभांची असते संचालक मंडळांच्या सभेत उपसमितीच्या अहवालावर चर्चा होते आणि वेगवेगळ्या विषयांसाठी उपसमित्या ह्या नियुक्त केल्या जात असतात जसं की उत्पादन वाढ उत्पादन विक्री मालमत्ता खरेदी कर्मचारी प्रबंधन कर्ज उभारणी वित्तीय व्यवस्थापन भाग हस्तांतर यासारख्या विषयांसाठी उपसमित्या नेमल्या जातात आणि अशा उपसमित्यांच्या सभांचे जे काही इतिवृत्त असते ते स्वतंत्र पुस्तकात नोंदवण्यात येते अशा पद्धतीने उपसमितींच्या सभा म्हणजे काय हे देखील सहजरित्या तुमच्या लक्षात आलं असेल अशा या उपसमितींच्या सभा ज्या असतात याही सहकारी संस्थेमध्ये होत असतात म्हणजे इथे जर बघितलं त्या उपसमितीच्या माध्यमातून सभांच्या दृष्टिकोने आपण सांगू शकतो आता इथे जर बघितलं तर व्यवस्थापन समितीच्या सभा म्हणजे काय हे सहजरित्या अगदी मुद्द्यांच्या माध्यमातून तुमच्या लक्षातील बघा संस्थेचे दैनंदिन कामकाज या उपसमिती या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बघितलं जात असतं आणि अशा दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सभासदांनी अशा या संचालकांची निवड करून दिली जात असते अशा संचालकांच्या समूहास आपण व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणत असतो आणि संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी असं संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीची निवड ही सभासद आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देत देत असतात माशा व्यवस्थापन समितीची निवड जी आहे ती अशा सभासदां सहकारी संस्थेच्या सभासदांकवारे केली जात असते आणि त्यानुसार अशी दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सर्वसंचालकांना एकत्र येणं आवश्यक असतं त्यासाठी सभांची आवश्यकता असते माशा व्यवस्थापन समितीच्या सभांचे प्रकार जर बघितलं तर व्यवस्थापन समितीची पहिली सभा त्यामध्ये पहिली साधारण मंडळ सभा किंवा ज्यालाच म्हणतो आपण हंगामी व्यवस्थापन समितीची निवड मी अशी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड तुम्हाला माहिती आहे की कीचा कालावधी जास्तीत जास्त एक वर्ष असू शकतो आणि यामधील कामकाज जर बघितलं व्यवस्थापन समितीच्या या अशा का सभेमध्ये तर अध्यक्षांची निवड केली जाते पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते कागदपत्रांवर सह्यांचे अधिकार कोणाला द्यायचे ते ठरवलं जात असतं बँक खाते चालवण्याचा अधिकार कोणाकडे सोपवायचा ते ठरवलं जात असतं संस्थेच्या कामकाजाची दिशा या सभेमध्ये ठरवली जात असते त्यानंतर जर बघितलं तर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये दुसरी जर बघितली व्यवस्थापन समिती सभा त्यामध्ये निवडलेली व्यवस्थापन समिती दैनंदिन कामकाज पाहण्याच्या माध्यमातून त्यांना सभेची आवश्यकता असते म्हणजे ते महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा सभा घेणं आवश्यक असं व्यवस्थापकीय व्यवस्थापन समितीच्या सभेच्या माध्यमातून विचार केला तशा व्यवस्थापन समितीला महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा सभा घेणं आवश्यक असं नंतर ही सभा कोण बोलवतं तर अध्यक्ष सभा बोलण्याचा अधिकार कोणाला असतो अध्यक्षाला या सभेची सूचना जी आहे ती सूचना सभेपूर्वी सात दिवसाअोदर सर्व संचालकांना पाठवले जात असते आणि या सभेमधील कामकाज काय बघितलं आपण तर त्यामध्ये बघा अगदी कमी शब्दांमध्ये तुम्हाला सर्व कामकाज जे आहे ते स्क्रीनवरती दिसत आहे सभासदां सभासदत्वाच्या नवीन अर्जांना मंजुरी देणं कर्ज मागणीवर कर्ज मागणी अर्जावर निर्णय घेणं सेवक वर्गांची नियुक्ती करणं हिशेब तपासणी उपसमित्यांची स्थापना भाग हस्तांतर थकबाकीदारांवर कारवाई वार्षिक अहवाल शेप पत्रके अंदाजपत्रकांना मंजुरी आणि संस्थेच्या निधींची सुरक्षित गुंतवणूक अशा पद्धतीने जर बघितलं तर या अशा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये असे विविध जे आहेत ते विविध कामकाज चालवलं जात असतं नंतर उपसमितीच्या सभेच्या माध्यमातून आपण शिकलो उपसमितीच्या माध्यमातून जर बघितलं तर जेथे सहकारी संस्थेचं आकारमान मोठं असेल जेथे संचालक मंडळाची संख्या जास्त असेल जास्तीत जास्त किती संचालक असू शकतात व्यवस्थापकीय समितीमध्ये तर एकवीस माझ्या मोठ्या आकारमानाच्या संस्थेंमध्ये किंवा जास्त संचालक अस मंडळातील सदस्य संख्या असलेल्या सहकारी संस्थेमध्ये या अशा उपसमित्यांची निवड देखील केली जात असते उपसमित्यांची निवड ही वेगवेगळ्या विषयांसाठी केली जात असते विशिष्ट कार्याचा स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी असं स्वतंत्रपणे तज्ज्ञ व्यक्तींची निवड या अशा उपसमितीच्या माध्यमातून केली जात असते उपसमितीमध्ये जर बघितलं तर किमान तीन सभासद असतात आणि उपसमितीची निवड जी आहे ती सहजरित्या आपण काही मुद्द्यांच्या माध्यमातून सांगू शकतो ते म्हणजे किमान तीन सभासद नंतर तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती म्हणजे जो काही विषय असेल त्या विषयानुसार तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती ही संचालक मंडळाच्या माध्यमातून केली जात असते नंतर व्यवस्थापन समितीकडून जे अधिकार असतात ते व्यवस्थापन समितीकडून अधिकार या उपसमितीत प्राप्त होत असतात नंतर व्यवस्थापन समितीतील काही सदस्यच उपसमितीमध्ये नेमले जात असतात म्हणजे काही वेगळं दुसऱ्या व्यक्ती त्या उपसमितीमध्ये नसतात तर याच्या संचालक मंडळ किंवा व्यवस्थापकीय समितीतील जे काही संचालक असतात त्यांचीच निवड या उपसमितीतील काही सदस्यच्या माध्यमातून केली जात असते नंतर अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जर बघितलं तर व्यवस्थापन समितीचा अध्यक्षच या अशा उपसमितीच्या सभेचा अध्यक्ष असतो आणि विशिष्ट कार्याची जबाबदारी या अशा व्यवस्था या अशा उपसमितीच्या माध्यमातून सोपवली जात असते आणि या अशा उपसमितीच्या माध्यमातून जे काही इतिवृत्त असतं ते इतिवृत्तासाठी स्वतंत्र वही करून स्वतंत्र इतिवृत्त जे आहे त्या वहीमध्ये उपसमितीच्या सभेच्या माध्यमातून लिहिलं जात असते म्हणजेच उपसमितीच्या माध्यमातून स्वतंत्र इतिवृत्त वही तयार करून त्यामध्ये नोंदी ज्या आहेत त्या नोंदी या केल्या जात असतात मग अशा पद्धतीने जर बघितलं तर येथे सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून किंवा मा व्यवस्थापकीय समितीच्या माध्यमातून सर्व सभा ज्या आहेत त्या सर्व सभा येथे संपलेल्या आहेत म्हणजे सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार येथे पूर्णता संपलेले आहे आणि त्यानंतर आज आपल्याला येथे थांबायचं आहे पुढच्या वेळेस आपण पुढच्या वेळेस आपण जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करू आणि अशा पद्धतीने आज येथे